18 जून डॉक्टर राम मनोहर लोहिया हे 18 जून 1946 हो दीस समेस्त गोयकारांक सदोदीत याद उरपाचो दीस गोयच्या इतिहासातलो हो दीस केन्नाच न विसरपा सारखो दीस. डॉक्टर जुलियो मिनेजीस हांच्यानी आम्ही सातत्यात सांगता की हो दीस हांगासर घडोवपा खातीर त्यांचोय बी व्हडलो वांटो आसा. डॉक्टर राम मनोहर लोहिया हे गोंयात आयले आणि गोयकारांच्या मदीं आम्ही म्हणटा की खऱ्या अर्थात आमच्या गोंय मुक्तीची झुंज जी त्यांच्यानी पेटयली आणि त्यांनाच्या पोर्तुगीजाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात गोयकार पेटून उठले. 18 जून व तो दीस मडगांवातल्या लोहिया मैदानाचेर प्रत्येक एक गोयकार म्हणजे सगळ्या जुलमी राजवटीतल्यान वचपाक जुलमी राजवट घालोवपा खातीर सगळे जाण एकत्र झाले आणि ते दिसाच्यान परत एकदा म्हणजे क्रांतीची मशाल जी असा ही गोयात नेटान पेटली. आम्ही म्हणतात की सातत्यात हो दीस सगळ्या भुरग्यांक सदोदीत याद उरपाक जाय म्हणून तर गोय सरकारान क्रांती दिन हो गोयच्या इतिहासाच्या पुस्तकात ऑलरेडी घातला. वच न्ही कुंकळीचा उठाव होय बी गोयच्या 9वी आणि 12वीच्या दोन्ही पुस्तकांनी ऑलरेडी जे असा हो इतिहासात घातलेलो दीस असा. त्याच्या फाटलो उद्देश एकूच असा कारण 18 जून असतो कुंकळीचो उठाव असतो व सातत्यात नवी पिढीक कारण आज गोय मुक्त जाऊन ज्यांना 63 वर्षा पुराय जायत येली त्यांना फुडल्या पिढीक सुद्धा हो दीस सातत्यात याद उरपाक जाय. ताज्या फाटलो हो इतिहास आशिल्लो हो त्यांना कळपा खातीरच सातत्यात आम्ही सदोदीत हाज्या खातीर प्रयत्नरत असा. हाज्याय फुडें अशाच पद्दतीत आम्ही म्हणटा की कुंकळीचो उठाव हो 15 जुलै होय दीस आम्ही दिल्लीतल्या त्या स्मारकाच्या समोर साजरोय करपाचो ठरयला. म्हाका दिसता आताच उलयल्ले स्वतंत्र सैनिक संघटनेचे अध्यक्ष हे फाटल्या 15 जुलै दिल्ली ते स्वतः वचून आयल्या हे त्यांना खबर असा कारण गोयचो इतिहास हो देश पातळीचेरूय जावचो कारण कुंकळीचो उठाव हो देशाच्या इतिहासात तितकोच महत्वाचो आशिल्लो कारण भारत देशात या जुलमी राजवटीत म्हणजे आम्ही म्हणतात कोलोनियल रुलाच्या विरोधात जर सगळ्यात पहिला उठाव जर खंय झालो असत जाल्यार तो गोयात झालो आमच्या कुंकळीत झालो आणि पुराय भारतभर ते कळपा खातीर 15 जुलै हो त्या दिल्लीतल्या स्मारकाचे दर वर्षा आम्ही सातत्यात मनयता. सरकार आपलो इतिहास सदोदीत याद उरपा खातीर आम्ही जे म्हटला की पत्रादेवीचे ते स्मारक असतले किंवा आग्वाद जेल म्युझियम असतले जो कितलीशीच वर्षा खितपत पडलेलो आग्वाद जेल म्युझियम करून म्हणजे ज्या ज्या त्या आग्वादल्या झेलीत आमच्या ज्या फ्रीडम फायटर्सांक दवरलेले थंयसर आज परत एकदा रिनोव्हेट करून त्याच धर्तीचेर ते आग्वाद जेल म्युझियम तयार केला जेणे करून आमच्या सगळ्या म्हणजे हांव हायस्कूल्स हाय सेकंडरी कॉलेजीस या भुरग्यांक म्हणजे इनोव्हेशन सायन्स तर कळचेच बट इतिहास कळचो म्हणून त्यांच्यानी आग्वाद जेलीतल्या त्या म्युझियमाकूय भेट दिवची जेणे करून त्या म्युझियमात गोयतल्या वेगवेगळ्या फ्रीडम स्ट्रगलाचो इतिहास आणि बाकीच्या त्याच्यावर आधारित केली फिल्मूय हे आम्ही रेडी करीत असा ती पळोवपा खातीर सातत्यात त्यांना मेळटली. पत्रादेवीचे स्मारक असतले हिरवे गुरुजींचे स्मारक असतले हे ऑलरेडी आम्ही तयार करपाक घेतला येता त्या 19 डिसेंबराच्या पहिली पत्रादेवीचे ते पुण्य स्मारक ज्या जाग्याचेर 15 ऑगस्ट 1955 हो दीस आम्ही विसरूंक ना म्हणजे 30 ते 35 जे देशभरातल्यान आयल्ल्या स्वतंत्र सैनिकांचो आम्ही जसे म्हणतात की त्यांचे बलिदान व्यर्थ व्हायचे न्ही म्हणून ते स्मारक असा ते पत्रादेवीचे स्मारकूय सरकारान पुराय करपाक घेतला आणि येता त्या 19 डिसेंबराच्या पहिली त्या स्मारकाचे लोकार्पण जातले. त्या स्मारकाच्या निमित्तात थंयसर आयल्ल्या प्रत्येक स्मारकाचे बलिदान हे आमकां सातत्यात पिढ्यान पिढ्या याद उरच्या 60 वर्सांत न्ही 100 वर्सां पुराय जाल्या उपरांत सुद्धा कर्नल बेनीपाल सिंगाक आमी केन्ना विसरचो न्ही कारण तो 21 वर्सांचो तरणाटो आशिल्लो. सगळ्यात पयली पोर्तुगीजांतली गुळी जी तरी कोणी आपल्याक शातेर झेल्ली आसत जाल्यार ती कर्नल बेनीपाल सिंगान आसा आणि त्याच खातीर आमी सातत्यात आमी पत्रादेवीचोय स्मारक होय थंयसर तयार करपाक घेतलेलो आसा. आमी पळयता की त्या 18 जून 1946 उपरांत तब्बल जरी आमकां म्हणटा 1947 भारत देश जरी स्वतंत्र झालो 14 वर्सां आमकां झुजत रावचें पडलें पोर्तुगीजांच्या जुल्मी राजवटीच्या आणि ते सगळे करत असताना ह्या 14 वर्सांक म्हणजे देश स्वतंत्र झाल्या उपरांत सुद्धा वेगवेगळ्यो गजाली झाल्यो बट 14 वर्सां उशीर झालो. आमी जर 14 वर्सां पयलीं स्वतंत्र जाल्ले जाल्यार आयज ज्या पद्दतीचो गोंयचो विकास आसा म्हणजे बारीक स्टेटीच्या मदीं आमी फुडें आसा हाज्याय पेक्षा कितलेशेच एडवान्स फुडें आमी सातत्यात आसतले आसले. आमकां आमी जशें म्हणटात की 3 फायनान्स कमिशन
एव्हरी फायनान्स कमिशन जे असा ती पहिली तीन फायनान्स कमिशन आमकां चुकली आणि त्या निमित्तान आमकां आम्ही म्हणतात की स्टेटीचो विकास हो त्या निमित्तात फाटल्यान उरलो. पण घडये म्हणजे 19 डिसेंबर 1961 म्हणजे गोंयातल्या सगळ्या स्वतंत्र सैनिक देशभरातल्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांचो आम्ही त्यांनाच्या सरकाराचेर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रेशर क्रिएट झालो आणि म्हणून काय असताना विजय ऑपरेशन जे असा हे 18 डिसेंबराक सुरुवात झाले आणि 19 डिसेंबराच्या दिसा तो दीस उजवाडलो आणि आमकां गोंय मुक्त आम्ही करपाक शकले. त्यांनाच्यान आतापर्यंत जायती सरकारां येऊन गेली. प्रत्येक सरकारात आपल्या कार्यकाळात गोंयच्या विकासाच्या वाटचालीत सदोदीत आपला हातभार लायला. गोंय टप्प्याटप्प्यान वाढत असा आणि खऱ्या अर्थात जर आम्ही आज पळयला जाल्यार ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळात गोंयात झाल्लो विकास म्हणजे ज्याका आम्ही म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ज्या पद्धतीन देशाचा विकास जाता त्याच धर्तीचेर गोंयचोय विकास जावप हे खूप गरजेचे असा आणि त्या निमित्तान डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळात गोंयात झाल्लो विकास हो वाखवण्याजोगी असा. म्हाका दिसता हो विकास आम्ही जेव्हा म्हणतात की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमच्या सगळ्यांच्या मुखार असा हांवें सांगपाची गरज ना की आम्ही पेडण्या पासून AHNBS एनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स असतले. त्याचबरोबर आर्किटेक्टान सुरू केले आम्ही नवीन कोर्सीस असतले पोस्ट ग्रॅज्युएशन इन आर्किटेक्ट असतले. आर्ट कॉलेजीन सुरुवात केली आम्ही नव्यान सुरुवात केली पोस्ट ग्रॅज्युएशन इन आर्ट असतले अशा विविध पद्धतीत आणि याचबरोबर डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट ह्याच्या अंतर्गत केले विविध हॉस्पिटॅलिटी पासून स्किल डेव्हलपमेंटाचे वेगवेगळे कोर्स असतले. नव्या तरणाट्यांक नव्यो संधी दिवच्यो इनोव्हेशन असतले या सारखेले डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशन ह्यांच्या अंतर्गत आम्ही रिसर्च आणि इनोव्हेशन हाका भर दिता असताना ड्युअल डिग्री सिस्टम जी हातूंतल्यान सुरवात केल्या. गोवा युनिव्हर्सिटी सारखेल्या कॉलेज हितूंत गोवा युनिव्हर्सिटीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चेअर एस्टाब्लिश केल्या जेणे करून भुरग्यांनी रिसर्च जो वेगवेगळ्या क्षेत्रात करचो हाज्याच खातीर असा. म्हणजे क्रांती दिनाच्या ह्या दिसाच्यो शुभेच्छाय व्यक्त करता असताना गोंयचो तरणाटो इनोव्हेशनात फुडें वयचो गोंयचो तरणाटो वेगवेगळ्या वेगवेगळ्या बाबतीत त्यांनी रिसर्च करचो आणि सरकार त्याला सातत्यात म्हणजे हिस्ट्री शिकता असताना सुद्धा रिसर्चाच्याय बाबतीत पुढे वचपाक जाय. आर्ट अँड कल्चर हाजेरूय बी आम्ही भर दिता असताना तेय प्रिझर्व करपाक जाय. सरकार या सगळ्या गोष्टींचेर सातत्यात भर दीत असा. आम्ही नव्या प्रमाणात नवीन क्रांती देशात जाता असताना जे आम्ही म्हणता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्यानी विकसित भारत 2047 हे स्वप्न आमकां दाखयला. आम्ही ज्या अर्थी म्हणता की चंद्रयानाचेर आम्ही वचपाक लागल्या रिसर्च खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करपाक लागल्या या स्पेसात वचपाची आम्ही आमच्या वेगवेगळे सायंटिस्ट तयारी करता. या बाबतीत गोंयचो तरणाटो खंयसरूच फाटी उरचो न्ही. गोंयच्याय तरणाट्यान ह्याच बाबतीत विकासाच्या बाबतीत फुडे वयता असताना शिक्षणीक क्षेत्रात वेगवेगळ्या सेक्टरात फुडे वयचे हाज्याय खातीर सरकार सदोदीत प्रयत्नरत असा. गोंयात आम्ही शैक्षणिक क्रांती करपा खातीर आम्ही सातत्यात वेगवेगळी पावलां उचलल्या. या क्रांती दिनाच्या दिसा आम्ही शैक्षणिक क्रांतीचेर भर दिता असताना अशा वेगवेगळ्या पद्धतीच्यो संधी ह्योय गोंयात अवेलेबल करून दिल्या. म्हणून तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे व्हिजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयात कन्वर्ट करता असताना गोंय क्षेत्र हे विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण जाता असताना आपल्या परीत फुडें वयतले हाजो ध्यास आम्ही मनाकडे घेतल्या. आयच्या दिसा परत एकदा हांव हयात आशिल्ल्या आणि हयात नाशिल्ल्या सगळ्या फ्रीडम फायटरांक हांव याद करता की त्यांचो सॅक्रिफायस आम्ही विसरूंक शकना की त्यांच्यांनी दिल्ले बलिदान त्यांच्यांनी दिल्ले आपल्या प्राणाची आहुती आणि त्यांच्यांनी केल्लो पुराय सॅक्रिफायस हे सदोदीत आम्ही याद दवरतले. आणि म्हणून तर आम्ही स्वतंत्र सैनिकांच्या भुरग्यांक हे नोकरी दिवपाचो विषय आशिल्लो. फर्स्ट लिस्टातल्या 100% भुरग्यांक आम्ही नोकरी देऊन पुराय केल्यो आणि उरल्या फक्त जे सेकंड लिस्ट म्हणजे आमच्या सरकारात 3 फावटी लिस्ट ओपन केले. 3 फावटी लिस्ट ओपन करून सुद्धा 55 वर्षाची रजिस्टर्ड झाल्या स्वतंत्र सैनिकाच्या भुरग्यांक सुद्धा नोकरी दिवपाचे कर्तव्य माझ्या सरकारान खंयसरूच ना म्हणूंक ना. आणि तेय बी त्यांना फक्त म्हणजे हार्डली 20 ते 25 40 लोक उरले असतले. क्वालिफिकेशन नासताना एज क्रायटेरिया रिलॅक्स करून सुद्धा म्हज्या सरकारान त्यांना नोकरी दिवपाचे काम हे सातत्यात केला. काही जणां फाटल्यान बसल्यातूय बी ज्यांच्यानी नोकरी फाटल्याच दिसांनी नोकरीची लेटर्स घेतला उरलेल्याय 40 जणांचे. फक्त हांव आयच्या दिसा इतकेच मागता की फ्रीडम फायटरांची संख्या खूप खूप कमी जायत असा. हार्डली आज 2 ते 3 जण हजर असा. आज म्हाका आणि एक अनाउन्समेंट करता असताना खूप बरं दिसता
की देशात 1 जुलैच्या उपरांत नेशन विल इम्प्लिमेंट भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षर अधिनियम टू बी रिप्लेस बाय द सेंचुरीज ऑफ द ओल्ड इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड्स अँड द एव्हिडन्स ऍक्ट रिस्पेक्टिव्हली. कोलोनियल रूल हटवून भारताचे स्वतःचे कायदे लागू करप हे 1 जुलैच्या लागू जाता आणि देशात नवे सरकार ह्या आझादीच्या अमृत काळात अशा पद्धतीच्या कोलोनियल माइंडसेटातल्यान असताना नवीन रूल जे इम्प्लिमेंट करता हे पळयता असताना खूप बरे दिसता. विकसित भारताचे स्वप्न साकार करपा खातीर ही आणी एक स्टेप आम्ही पुढे वता हे कायच म्हणपाक हरकत ना. समेस्त गोयकारांनी आमकां परत एकदा आम्ही जसे म्हणता की विकसित भारत, विकसित गोवा हे स्वप्न साकार करपाक म्हणजे सगळ्या गोयकारांनी वाटेकारी जावचे. इतकेच या क्रांती दिनाच्या दिसा हांव स्वतंत्र सैनिकाक याद करता असताना समेस्त लोकांकडे मागता, जय हिंद, जय गोवा.